सूरनिरागसहो गणपति करुणामय गौरी हर श्री वरद विनायक शुभनयन करुणामय गौरी हर श्री वरद विनायक ओंकार गणपति ओंकार गणपति अधिपति सुखपति छंदपति गंधपति लीन निरंतर हो लीन निरंतर सूर निरागस हो गणपति शुभनयन करुणामय गौरी हर श्री वरद विनायक शुभनयन करुणामय गौरी हर श्री वरद विनायक ओंकार गणपति ओंकार गणपति अधिपति सुखपति छंदपति गंधपति लीन निरंतर हो लीन निरंतर सूर निरागस हो गणपति शुभनयन करुणामय गौरी हर श्री वरद विनायक शुभनयन करुणामय गौरी हर श्री वरद विनायक ओंकार गणपति ओंकार गणपति नमस्कार, मी अनिल माने न्यूज हॅलो सातारा मध्ये आपलं स्वागत करतो। आज आपण आंबेघर या गावामध्ये आहोत। श्री भैरवनाथ नवतरुण मित्र मंडळ या मंडळाच्या माध्यमातून या गावामध्ये विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात। त्याचबरोबर हे गाव कुठलाही भेदभाव न मानता सगळे एकत्र येऊन गुण्या गोविंदांना नांदतात आणि यांच्या मंडळातून किंवा यांच्या मंडळाच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम किंवा सांस्कृतिक उपक्रम या गावामध्ये राबवले जातात। आपल्यासोबत त्या मंडळाचे सर्व कार्यकर्ते सदस्य गावाचे ग्रामस्थ आपल्यासोबत आहेत। आपण त्यांच्याशी चर्चा करून त्यांच्या नेमक्या प्रतिक्रिया काय आहेत जाणून घेऊया।
नमस्कार सर, आपल्या मंडळाच्या माध्यमातून कोणकोणते सामाजिक उपक्रम तुम्ही आपल्या गावामध्ये राबवता? आज मला वाटतं 8 वर्ष झाली आमच्या मंडळाला स्थापना करून. 2011 साली आम्ही बालगोपाळांनी मुंबईवर रहिवासी किंवा गावातील रहिवासी जे आहेत त्यांनी आम्ही आमची इथे जी मंडळी आहे आमची वडीलधारी जी मंडळी आहे त्यांनी सर्वांनी एकत्र येऊन एक विचार केला की बाबा सार्वजनिक कार्यक्रम आपल्याला करायचे राबवायचे असतील तर आपण एखादं मंडळ ओपन करूया. आणि गेली 7 वर्ष झालं त्यांच्या माध्यमातून आमचे वडीलधारी जी मंडळी आहे त्यांच्या माध्यमातून आणि त्यांच्या सोबतीनं आज गेली 8 वर्ष आम्ही मंडळाच्या माध्यमातून लहान मुलांसाठी संगीत खुर्चीचे कार्यक्रम असू द्या, महिलांसाठी हळदी कुंकूचे कार्यक्रम असू द्या किंवा युवकांसाठी काही प्रोत्साहन देता येतील असे काही कार्यक्रम राबवता येतील का हे आम्ही प्रयत्न करत असतो. आणि 10वी 12वीच्या मुलांचा सत्कार समारंभ ज्यांनी 60-70% वरती जे काही मार्क्स मिळवलेली आहेत त्यांचा गुणगौरव सोहळा, हा गुणगौरव सोहळा घेण्याचं मागचं कारण एकच असतं आमचं की येणारी जी पिढी आहे त्यांना कुठंतरी असं वाटावं की बाबा आज मी 60-70% मार्क्स जर पाडलीत तर त्याच्या माध्यमातून मला उद्या सकाळी काहीतरी बक्षीस मिळेल किंवा पुढे जे शिकण्याचा जास्त जो हुरूप आहे तो हुरूप येईल अशा माध्यमातून आम्ही कार्यक्रम घेत असतो. आणि ह्या कार्यक्रमासाठी ग्रामस्थ, तुम्ही जसं म्हणाल की बाबा गणपती येतो की काय आणखी दुसरा एखादा सण असो किंवा काही असो, इतर सणाला कोणी जरी नसलं आमचे 2 फक्त सण असे चांगले होतात की संपूर्ण ग्रामस्थ आणि संपूर्ण मुंबईवाले रहिवासी एकत्रपणे येऊन एक तर आमच्या यात्रेचा आणि हा दुसरा असा कार्यक्रम आहे ज्याला घरातील प्रत्येक मुंबईकर आणि घरातील प्रत्येक व्यक्ती आवर्जून उपस्थित राहते. गेली 8 वर्ष हेच करत आलो आहे की येणाऱ्या पिढीला काही नवीन मेसेज मिळावा किंवा काही कुठल्या गोष्टी कराव्यात या माध्यमातून आमच्या कार्यक्रमाची राबत असते. महिलांसाठी आम्ही संगीत खुर्चीचा सुद्धा कार्यक्रम घेतो, झिंबा फुगडीचे कार्यक्रम असतात, आणखी मला वाटते झाडे लावा झाडे जगवा हे सुद्धा आम्ही गेल्या वर्षी केलं होतं. ह्या वर्षी आम्ही जे प्लास्टिक बंदी जी सरकारने केलेली आहे त्याच्यावरती आम्ही सुद्धा आल्यापासून ग्रामस्थांना सांगतो की बाबा प्लास्टिक बंदी आहे, प्लास्टिक बंद करा, अरे पर्यावरण टाळा, असे काही जे मेसेज आहेत ते मंडळाच्या माध्यमातून देत असतो. आणि याचा आम्हाला ग्रामस्थांच्या माध्यमातून खूप चांगल्या पद्धतीनं सहकार्यसुद्धा मिळते, त्यामुळे आम्हाला अभिमान आहे की अशा आंबेघरचे रहिवासी आहे जिथे आज लहान असो किंवा थोर असो प्रत्येकाला कुठे ना कुठे मिळण्याची बोलण्याची ही चान्स दिला जातो असं मला वाटतं. आणि आम्ही ही गेली 7-8 वर्ष करत आलो आणि इथून सुद्धा करत राहणार. तसेच आपल्यासोबत या गावातील आपल्यासोबत श्रीकांत भानुदास कोळेकर हा तरुण आहे जो अख्ख्या संपूर्ण भारतामध्ये विविध पुरस्कारानं सन्मानित केलेला आहे, तो आपल्या सोबत आहे. मग तो या गावचा आंबेघर या गावचा एक तरुण म्हणून तालुक्यातील तरुणांना काय संदेश देणार आहे ते आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. जसं आमच्या गाव नमस्कार आपल्याला संपूर्ण भारतामध्ये विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेला आहे, मग आंबेघर या गावचा आणि पाटण तालुका याचे या तालुक्याचे सुपुत्र म्हणून तुम्ही या तालुक्यातील तरुणांना काय संदेश देऊ शकता? जसं आमच्या गावात आंबेघरमध्ये भैरव मित्र मंडळ जसं एकत्र येऊन हा उत्सव साजरा करतात तसंच मी दुसऱ्या युवकांना प्रोत्साहन किंवा गावांना प्रोत्साहन देतो की सगळ्यांनी एकत्र येऊन सण साजरा करावे व शासनाने दिलेले सगळे नियम पण आमचं गाव सगळं फॉलो करतं. एक गाव एक गणपती हीच आमचा विचार आहे. तसेच आपल्यासोबत या मंडळाचे अध्यक्ष सुद्धा आहेत, आपण त्यांचं नेमकं काय मत आहे ते जाणून घेऊयात. नमस्कार सर, मंडळाचे अध्यक्ष म्हणून तुमचं नेमकं काय मत आहे? हा गाव आंबेघर हा गाव पाटण तालुक्यामध्ये दुर्गम अशा डोंगरामध्ये वसलेलं एक छोटंसं गाव आहे. या गावामध्ये पूर्वीपासून पारंपरिक पद्धतीने आमचे पूर्वजांनी जे केलेले कार्यक्रम असो त्यावेळी आमच्यात रस्ता नव्हता, आता रस्ता झाल्यापासून आम्ही ही गणपती मंडळ स्थापन करून गावामध्ये महिलांसाठी लहान मुलांसाठी तसेच ग्रामस्थांसाठी विविध प्रकारचे कार्यक्रम राबवत असतो. त्या माध्यमातून लोकांना बाहेरील ज्ञान मिळावं, मुलांना चांगलं प्रोत्साहन मिळावं, मुलं पुढं चांगली घडावी असे आम्ही लोकांना सहकार्य करत असतो. आणि लेख वाचवा लेख शिकवा झाडे लावा झाडे जगवा आमचं गाव निर्मल गाव म्हणून पुरस्कार घेतलेलं गाव आहे.
तसेच तंटामुक्ती म्हणून आमच्या गावाचं नाव लौकिक आहे पाटण तालुक्यामध्ये. असंच प्रत्येक गावामध्ये असं कार्यक्रम राबवून त्यांनी हे आमचं विचार वरपर्यंत पोचवावे अशी विनंती करतो. आताच आपण या गावातील मंडळाच्या सदस्य ग्रामस्थ किंवा सगळ्यांच्या प्रतिक्रिया घेतलेल्या आहेत. या गावानं खूप छानसा संदेश संपूर्ण तालुक्याला दिलेला आहे. विविध पुरस्कारांनी प्राप्त असं हे गाव आंबेघर गाव आहे. या गावाला अनेक पुरस्कार प्राप्त झालेले आणि या गावातून या तालुक्याला खूप सारे चांगले संदेश देण्यात येत आहेत. कॅमेरामनसह अनिल माने, हॅलो सातारा पाटण.